दादर येथील प्रस्तावित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदूमिलची जागा राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. भाजप सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे भीम अनुयायांकडून स्वागत करण्यात येत आहे. याबाबत सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे कळंबोली भाजप आरपीआयतर्फे रविवारी स्वागत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2 वर्षापूर्वी इंदूमिल येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर रखडलेली जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया शनिवारी पूर्ण झाली. या संदर्भात सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे कळंबोली स्वागत करण्यात आले. यावेळी आरपीआय जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, युवा मोर्चा अध्यक्ष अमर पाटील, कळंबोली शहराध्यक्ष रविनाथ पाटील, सुशील शर्मा, युवा नेते हॅप्पी सिंग, हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आरपीआय जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. खरं तर आज राष्ट्रीय नेते केंद्रीय समाजाचे कल्याण मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचं या ठिकाणी जे स्वागत करण्यात आलेलं आहे त्याचं कारण आहे की रामदासजी आठवले साहेबांनी जे निर्णय घेतला होता की भारतीय जनता पार्टीसोबत आपला अलायन्स झाला पाहिजे, तर अलायन्स केवळ आम्ही कुठल्याही स्वतःपोटी केलेला नसून सामाजिक हितासाठी हा आमचा अलायन्स होता. आणि आज त्याचं जिवंत उदाहरण आहे की ज्या इंदू मिलच्या जागेसाठी आम्ही सतत 10 वर्ष लढत होतो, आंबेडकर अनुयायी लढत होते आणि अलिबागला प्रचंड मोठा मोर्चा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने काढण्यात आला होता, त्याचाच हा एक भाग आहे. आणि आज इंदू मिलची जागा केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकार शासनाच्या ताब्यात दिली आणि ते देण्यामध्ये रामदासजी आठवले साहेबांचा सिंहाचं योगदान आहे, सिंहाचा वाटा आहे. तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, अभ्यासू मुख्यमंत्री ज्यांना म्हटलं जातं, ते देवेंद्र फडणवीस साहेब यांचे अथक प्रश्न आहेत. आणि या मतदारसंघाचे आमचे आमदार प्रशांतदादा ठाकूर गेले 10 वर्ष या गोष्टीचा पाठपुरावा करत आहेत आणि खऱ्या अर्थाने आज आमदार प्रशांतदादा ठाकूर आज यांचा विजय झालेला आहे, रामदासजी आठवले साहेबांचा विजय झालेला आहे आणि आज आंबेडकरी जनतेचा विजय झालेला आहे.